वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊ. जीवनातील आशा आकांक्षा, मनातील स्वप्न पूर्ण होत नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्र पालवीची संजीवनी मिळो. जीवनातील यशाची गोडी आभाळात उंच जाओ, असं म्हणत राज्याच्या शिखर बँकेची माजी सदस्य अविनाश महागावकर यांनी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिव्हिल लाईन्स येथील आपल्या सुंदर अशा आई या निवासस्थानी गुढी उभारली, तसेच गुढीची सपत्नीक पूजा केली. हिंदू धर्म परंपरेने यंदाच्या वर्षी गुढीपाडवा साजरा करतो आहे असं म्हणत महागावकर यांनी सोलापूरवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हणाले, आज हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा. आज गुढीपाडव्यानिमित्त आम्ही आमच्या घरी गुढी उभा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज हिंदू नववर्षानिमित्त मी आपणाला व आपल्या परिवाराला सर्वांना शुभेच्छा देत आहोत. आजच्या निमित्ताने नक्की सांगू वाटतं की कोरोना काळ संपल्यानंतर पुनश्च आपण नवीन उत्साहाने सर्व सण साजरे करत आहोत. सर्वांनी आपले सर्व सण उत्साहाने साजरे करून एकमेकांना बोलवून प्रत्यक्षात जाऊन भेटून सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा द्याव्यात. फक्त सोशल मीडियाचा वापर करून आपण शुभेच्छा पाठवतो एकमेकाला, पण त्यापेक्षा कोरोना काळ आता संपलेला आहे, आपण प्रत्यक्षात एकमेकाला जर भेटून शुभेच्छा दिल्यात एकमेकांच्या आनंद द्विगुणित होण्यास यात मदत होईल. या निमित्ताने पुनश्च एकदा मी असं सांगू इच्छितो की भारताची, आपल्या राज्याची, आपल्या सोलापूरची सर्वांची प्रगती हो अशी मी सर्वांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो.